हरि ओम श्री गुरुभ्यो नमः। नारायणाय परिपूर्ण गुणार्णवाय विश्वोदय स्थितिलयो नियतिप्रदाय ज्ञानप्रदाय विबुधासुर सौख्य दुःख सत्कारणाय विधताय नमो नमस्ते। सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। नमस्ते प्राणेश प्रणत विभवाय वनिमगा नमः स्वामिन् रामः प्रियतम हनुमन् गुरुगुण नमस्तुभ्यं भीम प्रबल तम कृष्णेष्ट भगवन् नमः श्रीमन्मध्व प्रदिश सुदृशन्नो जय जया। भवति यतनु भावादेडमोकोऽपि वाग्मी जडमतिरपि जन्तुर्जायते प्राज्ञमूले सकलवचन चेतो देवता भारती सा मम वचसि निधत्तां सन्निधिं मानसे च। नमोस्तु तात्विका देवाः विष्णुभक्तिपरायणाः धर्ममार्गे प्रेरयन्तो भवन्तः सर्व एव हि। सुमुखश्च एकदन्तश्च कपिलो गजकर्णकः लम्बोधरश्च विकटो विघ्ननाशो गणाधिपः धूम्रकेतुर्गणाध्यक्षो पालचन्द्रो गजाननः द्वादशैतानि नामानि यः पठे शृणुयादपि। विद्यारम्भे विवाहे च प्रवेशे निर्गमे तथा सङ्ग्रामे सङ्कटे चैव विघ्नस्तस्य न जायते। नौमिन्याय सुधाधिकृज्जय मुनीन् श्रीपादराट्सन्मुनीन् व्यासार्यान् विभुदागमाब्धिविहरान् श्रीवादिराजानपि वन्दे हंसवरान् रघुत्तमगुरून् वैदग्ध्यवारां निधिं श्रीसत्यव्रतराघवेन्द्रमुनिपान् सद्बोधसध्यानपान् विद्यायां विभुदाचार्यं वेदज्ञानाब्धिचन्दिरं दुर्मदध्वान्तमार्ताण्डं सत्यध्यानमुनिं भजे। सत्याभिज्ञकराब्जोत्थान् पञ्चाशत्वर्षपूजकान् सत्यप्रमोदतीर्थार्यान् नौमिन्यायसुधारथान् शास्त्रेषु पारदृश्वान् शास्त्रज्ञेषु च रक्षसं दीनभक्तोद्धारकरं सत्यात्मानं यतिं भजे। आपादमौलिपर्यन्तं गुरूणामाकृतिं स्मरेत् तेन विघ्ना प्रणश्यन्ति सिद्ध्यन्ति च मनोरथाः। हरि ओम श्री गुरुभ्यो नमः। चातुर्मास्य प्रवचन मालिका तात्परणीय प्रवचन महाभारत तात्परणीय प्रवचन अध्याय बारावा। हरि ओम श्री गुरुभ्यो नमः। बभूव गंधर्व मुनिस्तु देवकः स आस सेवार्थमयाहुकाद्धरे सौग्रसेनावरजातस्तथैव नामास्य तस्मादजानिस्म देवकी। ह्या बारावा अध्यायामध्ये म्हणजे आपण अकरावा अध्यायामध्ये शेवटी काय आलो, मग ह्यापुढून बारावा अध्यायामध्ये काय आहे हे आपण थोडक्यात समजून घेऊ। महाभारतासाठी देवता लोक सगळ्यांनी जन्म घेतला। कुठल्या राजांमध्ये कुठला अंश आहे, कुठले देवतांचे अंश आहे हे मागच्या अध्यायामध्ये सांगून ह्या अध्यायामध्ये कृष्णावतार, पांडव उत्पत्ती, कौरव उत्पत्ती आहे। त्यात कोण मोठं कोण छोटं आणि अक्रूर उद्धव ह्यांच्याबद्दल हे कुठल्या अंशाने कोण आहेत, मुख्यतः त्यांच्या देहात कोण आहे, देवता अंश काय आहे ह्याबद्दल या बारावा अध्यायामध्ये सांगितलेलं आहे। पहिल्या श्लोकात देवकीचं जनन सांगितलेलं आहे। देवकी ही कोण आहे? देवक म्हणून एक गंधर्व होता, त्या गंधर्व मुनी देवक म्हणूनच नावाने आहुक म्हणून एक गंधर्व त्याचा मुलगा होऊन तो जन्म घेतो। तो उग्रसेनाचा भाऊ, उग्रसेनाचा भाऊ तो आहे देवक। आहुकच देवक म्हणून इथे जन्माला आलाय, उग्रसेनाचा भावाच्या रूपाने जन्माला आलेला आहे। हाच म्हणजे आधी आपण कश्यप मुनी
कश्यप मुनींचे जेवढे पत्नी होते, म्हणजे कश्यप मुनीच जन्माला आलेला आहे इथे वसुदेव म्हणून. देवकी ही जी आहे कश्यपांची पत्नीमधी पत्नीमधून एक आहे. म्हणजे कश्यपांचे जे पत्न्या होते ते सगळे देवक ह्याच्याने जन्माला आले. त्यांच्यात मोठी ती देवकी होती. आहुक जो होता तो तिच्या मुलगीलाच, म्हणजे उग्रसेन जो आहे ना, उग्रसेन, उग्रसेनाने त्या आहुकाच्या मुलगीला त्यांनी दत्तक घेतलं होतं. म्हणजे पुढे आपल्याला ते विस्तारामध्ये आहे. इथे कंसाची छोटी बहीण देवकी, पण कंसाच्या वडिलांनी देवकीला दत्तक घेतल्यामुळे कंसाला ती आत्या पण झाली आणि छोटी बहीण पण आहे. जन्मतः ती बहीण होती. दत्तक घेतल्याने ती देवकी कंसाला आत्या झाली असं इथे दिलेले आहे. बहीण पण आणि आत्या पण झाली. देवकीचा जन्म होतो, जेव्हा देवकीचा जन्म झाल्यावर वसुदेव बरोबर लग्न होतं. विवाह समारंभ झाल्यावर कंस स्वतः त्या दोघांना रथामध्ये सोडायला घरी जात असतो. गृहप्रवेशाच्या वेळेस तिथे एक अशरीरवाणी, आकाशवाणी होते. आपल्याला ते कथानक माहितीच आहे की आकाशवाणीमध्ये सांगतात, हे कंस, देवकीचा आठवा गर्भ तुझा मृत्यू आहे. मृत्यू आहे म्हटलं की तो घाबरतो, भितरतो आणि हिलाच मारलं तर कसं काय. देवकीच जर मेली तर तिचा आठवा गर्भ प्रश्नच नाही. ते आपल्याला कथानक माहिती आहे. इथे सांगतात, निर्णय देतात की ते अशरीरवाणी, म्हणजे आकाशवाणीमध्ये कोणी शरीर तिथे समक्ष येऊन प्रत्यक्ष येऊन कोणी बोलत नाही. त्या आकाशवाणी म्हणजे अशरीरवाणी. देह नसलेले जे बोल होते ते कुठून ऐकू आले, कोण होतं ते. त्यासाठी सांगतात, अशरीरवाणी हे वायू होते. वायू का बरं, का बरं येऊन त्यांनी इथे सांगितलं की आठवा गर्भ तुझा मृत्यू आहे, कंस हा कालनेमी, त्याला मरायचंच आहे. कालनेमीच कंस म्हणून इथे जन्माला आलेला आहे. आता कालनेमी मरण कृष्ण करणाराच आहे हे त्याला सांगायला का पाहिजे. कारण काय ना, आत्या कंसाची आत्या म्हणजे देवकी आत्या, पण ती बहीण पण होती. त्यासाठी कंस मामा झाला. सो मामाला मारणं हे दोषपूर्ण आहे. मामाला मारायचं नसतं, कारण की मोठा आहे, पितृस्थानमध्ये असतो तो मातुल म्हणजे. त्यासाठी वायू अशरीरवाणी इथे केल्याने कंस त्या वसुदेव देवकींना त्रास देणार, त्यांना बंदीमध्ये ठेवणार, तिथे त्यांना पीडा दिल्यावर कृष्ण येऊन त्यांना मारणार. मरणासाठी काहीतरी कारण पाहिजे. विनाकारण कृष्ण मारत नाही, विनाकारण कोणालाही कृष्ण हात लावत नाही. त्यासाठी हे अशरीरवाणी तिथे वायुदेवांनी भगवंताच्या आज्ञेने तिथे येऊन अशरीरवाणी देतात की हे कंस, तुझा मृत्यू देवकीच्या आठवा गर्भामध्ये येणार आहे. असं म्हटल्यावर तो तिला मारायला प्रयत्न करतो. वसुदेव म्हणतो, हे तुला शोभा देत नाही, मी तुला सगळे पुत्र आणून देतो एक एक करून. असं म्हटल्यावर ठीक आहे म्हणून त्यांच्यावर विश्वास करून ठेवल्यावर घरी पाठवून देतो. नारद जी येतात, नारद मुनी येतात, असं कसं काय म्हणतोस तू. त्याच्यावर तो वसुदेव तुझा मित्र आहे, तुला त्याच्यावर विश्वास आहे, हे सगळं ठीक आहे, पण देवतांचं काय. देवता लोक आता 1 ते 8 आहे. आता एकूण तर देवकीला 8च मुलं असतील. आठवा गर्भ म्हणजे पहिल्यापासून 8 किंवा शेवटून पहिला की पहिलून शेवटा, कुठलेही करू शकतील ना ते. त्यासाठी तसं नको करू, तू त्यांना बंदीमध्ये ठेव. म्हणजे जसं जन्माला आला तेव्हा तुला ते पुत्र येऊन भेटतील म्हणून नारदजी म्हणून त्याला प्रेरणा देतात. त्या प्रेरणानुसार परत त्या वसुदेव आणि देवकींना तो बंदीगृहात ठेवतो. तसं झाल्यावर वसुदेवची पत्नी रोहिणी
रोहिणी देवकीला सहा बहिणी होते. वसुदेव त्या सहाही बहिणींशी लग्न झाला होता तो. म्हणजे आधी कश्यपाची पत्नी सुरभी ही बालिक राजाच्या पुत्री होऊन रोहिणी या नावाने ते जन्माला आली होती. देवकीचं लग्न झाल्यावर रोहिणीबरोबर वसुदेवाचं लग्न झालेलं आहे. मग ही रोहिणी रोहिणीच फक्त दुसऱ्या राजाची मुलगी. देवकीबरोबरचे जे सहा बहिणी होते ते सगळं एका राजाचेच मुलगी असून म्हणजे टोटल सात बहिणी, टोटल मिळून सात पत्नी होते वसुदेवाला. मग तिथे पौंड्रक वासुदेव, शृगाल वासुदेव त्यांचा जन्म होतो. ते कोणकोण आहेत? दिती ही काशीराजाची मुलगी होऊन जन्माला आली असते. ती सुद्धा वसुदेवाशी लग्न केल्यावर तिथे पुत्रिका पुत्र धर्म एक आहे. धर्म पुत्रिका पुत्र न्याय म्हणजे काय? लग्नाच्या आधीच त्या वरापासून एक वचन घेतात की तुझ्या पत्नी म्हणजे माझ्या मुलीमध्ये जो कोणी तिथे मुलगा तिथे जन्माला येईल तो परत मामी दत्तक घेणार. त्याला पुत्रिका पुत्र न्याय म्हणतात. त्याप्रमाणे लग्न झालं असतं. तसंच त्याच धर्माने करवीर राजासुद्धा त्याच्या मुलीला घेऊन लग्न केलं असतं वसुदेवाला. नंतर विष्णू स्वतःच विष्णू आहे म्हणून सगळ्यांना समजवत तो राहतो. त्याचं नावच पौंड्रक वासुदेव म्हणून तो ते जन्माला येतो. तो काशीराजाच्या मुलगीमध्ये जन्माला येतो पण परत काशीराजाच्या आश्रयामध्ये असल्यामुळे तो तिथेच वास असतो, काशीमध्येच वास करत असतो. त्याला पौंड्रक वासुदेव म्हणून तो स्वतःला समजवून देतो. मीच वासुदेव आहे, मीच नारायण आहे, मीच विष्णू आहे, माझ्याशिवाय कोणीही विष्णू नाही म्हणून तो सांगत असतो. नान्यो मत्तो विष्णुरस्तीतिवादी, मी सोडून कोणीही दुसरं विष्णू आहेच नाही असं त्याप्रमाणे तो चालत होता. नंतर मधू म्हणून एक दानव आहे, दानव होता. त्याच्या पुत्र म्हणून धुंदू हा मोठा मुलगा त्याचा. तो करवीरपूर म्हणजे कोल्हापूरच्या राजाच्या इथे आश्रयामध्ये होतात. म्हणजे तो कोण होता? तो सुद्धा वसुदेवाचा तो करवीर राजा जो होता ना, कोल्हापूरचा राजा, त्यांनी सुद्धा त्याच्या मुलगीला वसुदेवाला देऊन लग्न केलं होतं. तिच्यात शृगाल वासुदेव तिथे जन्माला आला. त्याचं नाव शृगाल म्हणजे कोल्हा. करवीर होतं ते आधी, हा राजा झाल्यावर तिथे शृगाल वासुदेव म्हणून त्याचं नाव असल्यामुळे आत्ता त्या गावाला करवीरपुराला कोल्हापूर म्हणून नाव आलेलं आहे. वसुदेव देवकी हे ह्यांचं लग्नाचा विस्तार एवढं झालं. म्हणजे विचार करा, वसुदेवाने देवकीच्या आधी किती लग्न केलं होते, त्यांचे विस्तार दिलं. त्याच्यानेच वसुदेव ज्येष्ठ मुलगा झाला. वसुदेवाचा ज्येष्ठ मुलगा म्हणजे पौंड्रक वासुदेव, नंतर शृगाल, हे दोघेही मोठे आहेत, कृष्णापेक्षा मोठे आहेत. हे दोघं कधीही नंतर जन्माला आल्यानंतर कधीही वसुदेवला भेटले नाही, वसुदेवापासून लांबच होते. म्हणून यादव कुलांच्या विरुद्ध शत्रुत्व पाळणारे हे स्वतःचे असून सुद्धा, बांधवातले असून सुद्धा शत्रुत्व पाळणारे हे पहिले दोन शृगाल वासुदेव आणि पौंड्रक वासुदेव हे दोघी होते. सर्वज्ञान आहे मी म्हणून स्वतः वासुदेव आहे म्हणून दोघेही सांगत होते. तसेच सर्वज्ञान असलेले, देवांश संभूत असलेले, वेगळे वेगळे पत्नींमध्ये जन्माला आलेले जे वसुदेवाचे मुलं होते ते देवांश संभूत होऊन सर्वज्ञानी होते. ह्या भूमीमध्ये अवतार घेताना देवतांनी
देवतांनी जे जे ज्या ज्या देवतांनी इथे या भूमीमध्ये कृष्णावतारासाठी कृष्णाच्या मदतीसाठी किंवा देवताच्या आज्ञा विष्णूच्या आज्ञेने इथे येऊन जन्माला आले ते सगळे विष्णोः आज्ञानं प्राप्य सर्वे खिलाज्ञाः देवाच्या आज्ञेने इथे येऊन जन्माला आल्यावर सुद्धा वेदव्यास महर्षींकडे जाऊनच सगळ्यांनी शिष्यत्व प्राप्त करून त्यांच्याकडे शिक्षा घेतलेली आहे. योग्यता त्यांच्या त्यांच्या योग्यतानुसार ते सर्वज्ञ आहेत म्हणून सांगतात. ह्यानंतर हे देव वसुदेव देवकींचे मुलं त्यांचे कुटुंबाचा विस्तार झाल्यावर एक 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 मुलांच्या हत्या होतो. हत्या का बरं इथे सांगतात मरीचिजा षण्मनयो बभूवुः स्ते देवलं प्रहासन कार्ष्यहेतोः. मरीची मुनी त्यांचे मुलं सहा मुलं होते ते सुद्धा मुनीच होते. एक महर्षी मुनी त्यांचे मुलंसुद्धा मुनी होते ते कृषत्वनिमित्त देवलऋषींना पाहून त्यांना अपहास केला. त्यांचा अपहास केल्याने त्यांच्या शापामुळे कालनिमीच्या मुलं होऊन ते जन्माला आले असतात. मरीच ऋषीचे मुलं सहा मुलं देवलऋषींचा अपहास केल्यावर देवलऋषींच्या शापाने शापग्रस्ताने कालनिमी दैत्य कालनिमीच्या मुलं होऊन जन्माला आले होते. केव्हा? हिरण्यकश्यपूच्या काळात. त्या हिरण्यकश्यपूच्या काळात जेव्हा त्यांनी जन्म घेतला होता तेव्हासुद्धा ते तपश्चर्याला गेले. जेव्हा ते तपश्चर्याला गेले हिरण्यकश्यपू तपश्चर्या संपवून आला होता. तो म्हणत होता मीच सर्वज्ञ आहे, मीच सर्वश्रेष्ठ आहे, सर्वोत्तम आहे म्हणून तो राहत होता. तेव्हा काय होतो ते सुद्धा ब्रह्माच्या वराने वर प्राप्त करून अवध्यत्व वर प्राप्त करून येतात. हिरण्यकश्यपूला कळतं, त्यांना बोलवतो जेव्हा मी आहे मला सोडून तुम्ही दुसऱ्यांकडनं पण दुसऱ्यांसाठी दुसऱ्यांना तुम्ही तपश्चर्या करायला गेलेच तरी कसं काय, माझ्याकडेच तुम्हाला यायचं होतं असं सांगून त्यांनी त्याला शाप देत त्यांना त्या सहाही मुलांना कालनिमीच्या सहाही मुलांना शाप देतो की तुम्ही तुमच्या वडिलांच्या हाती स्मरण पावा. बघा किती आश्चर्य, ब्रह्मदेवाने अवध्यत्व वर दिलं. सर्वोत्तम म्हणून तो हा समजणारा सर्व शक्ती असलेला हिरण्यकश्यपूच्या शापाने त्यांना त्यांच्या वडिलांकडूनच मरण पावलंच पाहिजे हे सुद्धा आहे. हे कसं घडलं, कसं घडवलं देवाने, हे घडायचंच होतं. काल नेहमीच कंस आहे. सगळे ते सहाही मुलं कालनेहमीचे मुलं अवध्यत्व वर त्यांना प्राप्त आहे म्हणजे त्यांना मरण नाही या सृष्टी संपेपर्यंत. मग हिरण्यकश्यपूचा शाप जे आहे ते पूर्ण कसं होणार, मग त्यासाठी परमात्माने विष्णूने दुर्गाला आज्ञा दिली हे काम तुझं. मग तिने काय केलं, त्या सहाही मुलांना कालनिमित्त सहाही मुलांना एका गुहेत जाऊन त्यांना झोपवलं. जेव्हा जेव्हा देवकी गर्भधारण करत होती तेव्हा तेव्हा त्या देह तसंच ठेवून त्या देहातला फक्त जीव काढून इथे आणून ह्या देवकीच्या गर्भात सोडायचं. त्या देवकीनंतर गर्भधारण होतो, गर्भनंतर मुला जन्माला येतो, तोच मुला देव वसुदेव जाऊन त्या मुलाला कंसाच्या हातात देतो आणि तो कंस शत्रूचा मुलगा म्हणून तो वध करतो पण तो त्याचा स्वतःचाच मुलगा आहे. इथे मरण पावल्यावर परत दुर्गा देवी त्या जीवाला जाऊन परत त्याच शरीरामध्ये जाऊन सोडते. असे हे सहाही मुलांना तसंच करते म्हणून ते सहाही मुलं जन्माला सुद्धा आले, नंतर त्यांनी मरणसुद्धा पावलं शापग्रस्त असल्यामुळे. असं झाल्यावर दुर्गा देवताच्या आज्ञेने ह्याला षड्गर्भ निर्णय म्हणून भागवतामध्ये काही वेगळे वेगळे पुराणामध्ये सुद्धा खूप चर्चा करून त्यांनी दिलेलं आहे. नंतर पांडुराजाला पुत्र इच्छा होतो, त्याला शाप असल्यामुळे
त्याला मुलं होणार नाही असं सांगितलं असतं, कारण की तो एकदा अरण्याला जात असतो, गेल्या असल्याला तिथे तो बाण मारल्यावर तिथे एक मुलगा मरण पावतो. मुलगा नाही, क्षमस्व, एक दाम्पत्य जीवन असतं. त्या दंपतींना बाण चालवतो, ते मरण पावतात, मरता मरता त्याला शाप देतात, जसं आम्ही दोघं एकांतामध्ये असताना आम्हाला तू मारलं, त्यासाठी जेव्हा पण तू तुझ्या पत्नीबरोबर तू एकांतात राहशील तुझं मरण होईल, त्यांनी शाप दिलं असतं. आता एकांतात राहणार नाही म्हणजे कसं काय मुलं होणार, त्यासाठी त्याला मुलंच नव्हते. हा स्वर्ग म्हणजे इथून शरीर सोडून वरती जायचं म्हणजे स्वर्गाला किंवा त्याच्या तपश्चर्या करून जायचं म्हणजे तिथे मुनी म्हणतात तू अर्हता प्राप्त केल्यावर तू वरती येऊ शकतो. खूप दुःख होतं त्याला, काय करावं कसं करावं ह्या विचारत असताना कुंती म्हणते मला एक मंत्र आहे माझ्याकडे, त्याच्याने मी देवतांना बोलवून त्यांच्या अनुग्रहाने मुलं प्राप्त होऊ शकतात मला असं म्हटल्यावर तो विचार करतो. कारण काय आहे ना, खूप इथे निर्णय देतात, पांडुराजा स्वतःचे नसून दुसऱ्या देवतांना बोलवून नियोग पद्धतीने त्याने मुलं प्राप्त करण्यासाठीच हा आहे जन्माला, म्हणून स्वतःचे मुलं त्याला नाही. नियोग पद्धती म्हणजे असंच की त्याच्यापेक्षा मोठे देवतांनाच बोलवून मुलं प्राप्त केलं पाहिजे, म्हणजे मुलांना प्राप्त करण्यासाठी दुसरे रीती पण असतात, नियम पण आहे, नियोग पद्धती हे आहे, ह्याच्याने केलं तरी सुद्धा सद्गती आहे, असे संध्यावळी म्हणून आहे धर्म त्याच्यात सुद्धा दिलेला आहे. त्या टायमेला म्हणजे अजून हे पांडूच्या इच्छा होती की मला पण मुलं व्हावं, त्याच टायमेला कली इंद्रजित हेच पहिले आरंभ राक्षस जे होते ते गांधारीच्या गर्भामध्ये जन्म घेणार होते. मग पांडुराजाच्या इच्छा का बरं झालं की त्याला कळालं की गांधारी गर्भवती झालेली आहे. मग गांधारी म्हणजे धृतराष्ट्राला मुलं झाले तर मला नको का, त्यामुळे त्याची इच्छा होते. त्या इच्छाने कुंतीला जाऊन सांगितल्यावर कुंती येते असं असं आहे म्हणून तर कुंतीला बोलवतो. बोलल्यावर तो सांगतो माझ्यापेक्षा गुणामध्ये जे श्रेष्ठ आहेत ते मुलं पाहिजे मला. मग विचार करते कुंती, पांडुराजापेक्षा गुणामध्ये मोठे असलेले देवतांनाच बोलवून त्या मंत्रोपदेशाने त्या मंत्राने उच्चारण करून त्यांचा अनुग्रह प्राप्त करून मुलं व्हावं म्हणजे विचार करायला हवा म्हणून परत पांडुराजालाच विचारल्यावर पांडुराजा म्हणतो म्हणजे कुंतीसुद्धा म्हणते तुमच्यासाठी जर तुमच्यापेक्षा मोठे गुणामध्ये मोठे असलं पाहिजे म्हणजे देवता अंशच असले पाहिजे. देवता सोडून दुसरे कुठलेही गंधर्व मनुष्यगंधर्व ऋषिगंधर्व दानवगंधर्व हे कोणीही चालणार नाही, देवताच चालणार, म्हणजे पांडुराजासुद्धा एक देवताच आहे ह्याचा परिकल्पना आम्हाला इथे भेटतो. त्याचप्रमाणे आज्ञा देतो कुंतीला, मी आज्ञा देतो तू उत्तम देवतांना बोलो. मग इथे एक अजून सांगतात देवता स्त्री जी असतात त्यांच्या पातिवृत्य धर्म जे आहे त्याच्याबद्दल प्रश्न येतो. देवता जन्माला आले त
तर त्यांची नियत पत्नी जी असते तीच जन्माला आले येते आणि तिच्याबरोबरच विवाह संपन्न होतो, त्यांच्याबरोबरच त्यांचा गृहस्थ असतो. त्यांचे नियत पत्नी सोडून दुसऱ्यांशी त्यांचा विवाह होत नाही ह्या कलियुगामध्ये. भूमीमध्ये जन्म घेतलं तरी शाप नसलं तर अजिबात होत नाही, शापग्रस्त असलं तरच होतं, त्याच्यासुद्धा प्रायश्चित्त वगैरे खूप आहे. मग तसं असताना कुंती हे कुंतीसुद्धा एक देवदास्त्री झाली. पांडुराजा देवता असल्यामुळे कुंतीसुद्धा देवदास्त्री झाली. देवता स्त्री असूनसुद्धा परपुरुष परदेवतांना अपेक्षित करून त्यांच्याकडनं पुत्र प्राप्त करणं म्हणजे पातिवृत्य धर्माला एक प्रश्नच आला. मग त्यासाठी ते निर्णय देतात उत्तम पतीपेक्षा उत्तम असलेल्या देवतांना प्रार्थना करून बोलायला आज्ञा पांडुराजास देतो. देव त्या पतीपेक्षा छोट्या त्या पतीचे जेवढं गुण आहे त्याच्या गुणापेक्षा छोटे गुण असलेले जे देवतांना जर ही बोलवून त्यांना त्यांच्याशी जर पुत्र प्राप्त झालं असते तर ते त्यांच्या नियतस्थानाला पोचू शकत नाही, कारण की त्यांचं एक नियम आहे. उत्तम उत्तम देवतांशी तुम्ही अनुग्रह प्राप्त करू शकता पण छोट्यांशी मुळीच नाही. असं असल्यामुळे पांडुराजा म्हणतो विचार करतो. काय कसा विचार करतो? मला मुलगा पाहिजे. कसा पाहिजे? धर्मनिष्ठ पाहिजे. धर्म असेल, न्याय असेल तर राज्य चालेल. अजून काही खूप निर्णय दिलेला आहे. काय आहे? देवता स्त्री अप्सरा स्त्री गंधर्व स्त्री त्यांच्याबद्दल कोण कसे कसे जन्माला आले तर त्या त्यांच्या शापग्रस्त असल्यामुळेच ते झाले. नियत पत्नी असतात ते सगळे देवता अंश, त्यासाठी त्यांच्याशीच त्यांचं लग्न झालं पाहिजे म्हणून अनादिकालापासून आत्तापर्यंत सुद्धा तसंच आहे. फक्त अप्सरा स्त्रियांना तसं नाही. अप्सरा स्त्री त्यांच्या अपेक्षानुसार त्यांच्या इच्छेनुसार ते कोणालाही पती मानू शकतात. त्यांच्याबरोबर गृहस्थ झाल्यावर परत त्यांना शाप ते त्यांच्या ते परत ते त्यांना मुक्ती असते, पण ते अप्सरा स्त्री नित्यत इथेच राहतात. त्यांना मुक्ती नाही असं नाही, पण त्यांच्या एक वेगळ्या प्रकाराच्या मुक्ती असते, त्याचप्रमाणे त्यांना मुक्ती आहे. ते सोडून त्यांना नियतस्थान जे आहे त्यांना नाही आहे. असं झाल्यावर धर्मराजाचं जनन होतो. कुंती पांडुराजाच्या आज्ञेने म्हणजे यमधर्मराजाला बोलवते. तो पांडुदेव म्हणतो म्हणजे काय इतिरितो ब्रवीन प्रह इतिरितो ब्रवीन रूपो न धर्मतो विना बभूव रूपोभिरीक्षिता भवेत् तदा फयाशुतं विभुम्. सहा सधर्मजः सुधार्मिको भवेद्धि सूनु रुत्तमः इतिरिते तया यमः समाहुतो गमद्रुतम्. कशासाठी यमधर्मराजालाच त्यांनी पांडुराजा प्रार्थना करायला सांगतो. यमधर्मराजा म्हणजे काय? जर मुलगा धर्मिष्ठ असला तर आपलं राज्य चालेल चांगलं. त्यासाठी तू यमधर्मराजाला बोलो. यमधर्मराजाला प्रार्थना केलं, तो आला, नंतर अनुग्रह केल्यावर त्या क्षणातच म्हणजे बघा हा नियोग पद्धती म्हणजे गर्भधारण झाल्यावर मग 9 महिने मग त्याच्यानंतर मुलगा जन्माला आला तसं नाही. प्रार्थना केलं त्या मंत्राने, प्रार्थना केल्याबरोबर ते येतं, देवता येतात. आल्यावर तुम्ही मला तुम्हीच पुत्र म्हणून इथे जन्माला यायला पाहिजे म्हणून सांगितल्यावर म्हणजे आता तुम्हाला उदाहरण सांग. यमधर्मराजाला प्रार्थना केली, यमधर्मराजा स्वतः आला, तुम्हीच इथे मला संतान म्हणून इथे जन्माला या म्हणून प्रार्थना केल्यावर स्वतः यमधर्मराजा त्यांच्याहूनच जन्माला येतात.
कुंतीशी नाही, कुंतीमधून नाही किंवा पांडुराजामधून नाही, स्वतः यमधर्मराजा त्यांच्यातूनच ते जन्माला येऊन एक बालकरो अवस्थामध्ये तिथे त्यांना येतात. ह्याला नियोग पद्धती म्हणतात. त्याप्रमाणे देवता आल्या, मग त्याला युधिष्ठिर म्हणून त्याला नाव ठेवलं. म्हणून यम स्वतःच्या स्वतःला मुलगा होऊन तो इथे आला. ह्याच्यानंतर बघा, आधी धर्मराजा जन्माला आला म्हणजे गांधारी ही गर्भिणी होती, पांडुराजाला कळालं. मग पांडुराजा विचार करून कुंतीला सांगतो आणि कुंती यमधर्मराजाला प्रार्थना करते. यमधर्मराजा इथे येतो आणि जन्म घेतो. आणि त्या यमधर्मराजाचा जन्म झाला, त्याला युधिष्ठिर म्हणून नामकरण ठेवलं. हे विषय गांधारीला कळतं. गांधारीला कळाल्यावर ती असूय होते तिला, म्हणजे माझ्यापेक्षा आधी कुंतीला पुत्र प्राप्त झाला, तो मोठा झाला. असूय तिच्यात येते. त्या असूयाने तिचं जे गर्भ असतं, ते पोट म्हणजे ते जे गर्भधारण झालं असतं, हाताने दाबते, दाबून प्रसव करून घेते. अजून पूर्णपणे गर्भ निर्माण झालं नसल्या असल्यामुळे सगळं काही गर्भ जे गर्भ होतं ते प्रसव होतं. प्रसव झाल्यावर त्याचे छोटे 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 तुकडे होऊन बाहेर पडतात. गांधारीचा गर्भपात झाला म्हणून कळल्यावर वेदव्यास महर्षी येतात. वेदव्यास महर्षींना प्रार्थना केल्यावर वेदव्यास महर्षी येतात. 100 जे भाग झाले होते ते सगळं एक मडक्यामध्ये टाकतात. मडक्यामध्ये टाकून तिथून 100 मुलं जन्माला येतात. बघा, गर्भधारण एकच झाला होता, पण प्रसव केल्यामुळे गर्भपाताच्या निमित्ताने ते खाली पडल्यामुळे 100 तुकडे झाले. त्या 100 तुकड्यांना वेगळे मडक्यामध्ये वेदव्यास महर्षीने ठेवून त्यांच्या तपश्चर्याच्या बलाने एक एक मडकं फुटत गेलं. एक दिवसानंतर म्हणजे 100 दिवसापर्यंत रोज एक एक मुलं जन्माला आले. तिथेच पहिला जन्म सुयोधनाचा होता. सुयोधन म्हणजेच तोच दुर्योधन. कली हाच सुयोधन आहे. इंद्रजित हाच दुःशासन आहे. हे सगळे जे असुर होते, दैत्य होते, की ते जन्माला का बरं आले ह्याचे एक देतात कारण. इथे पुराहि मेरुमूर्धनी त्रिविष्टपौक संवचः वसुंधरा तलोद्भवोन्मुखं श्रुतं दिते सुतैः. मागे मेरू पर्वताच्या शिखरावरती देवता सगळे मीटिंग करत होते, बसले होते, विचार करत की आम्हाला भगवंताच्या आज्ञाने आम्ही जाऊन तिथे अवतार करणार आहे. हे विषय त्यांना कळाल्यावर त्यांनी सुद्धा निश्चय केला की आम्ही सुद्धा जाऊन तिथे जन्म घेणार यांना त्रास देण्यासाठी. मग नंतर त्यांच्या तपोबलाने ते सगळं सुद्धा इथे जन्माला येतात. कली सुद्धा दैत्यांना आदेश देतो सगळे तिथे जन्माला यावं म्हणून. जे सुद्धा कौरवाच्या हे जे 100 मुलं होते, कौरव होते, ते सगळे दैत्यच होते हे आम्हाला इथे कळतं. ह्या त्या मडक्यामध्ये ते कसं होते, मडक्यामध्ये पूर्ण तूप भरलं, तुपाने भरलेल्या मडक्यात ते सगळे तुकडे टाकले होते. त्या तुकड्यामध्ये ते त्यांचा देह निर्माण झाला. देह निर्माण होऊन तिथे ते एक करून जन्माला येत गेले तपश्चर्यबलाने, तपोबलाने. इंद्रजितच दुःशासन आहे. त्याच्यानंतर अतिकाय हा त्याचे सगळे जे बांधव आहेत, अतिकाय, विकर्ण, खर, दूषण, हे सगळे जे आहे ते दुर्योधनाचे भाऊ म्हणून जन्माला येतात. खर हा चित्रसेन म्हणून जन्माला येतो. असेच सगळे प्रकारचे राष्ट्र हे धृतराष्ट्राचे मूल्य पुत्र रूपाने जन्म घेतात. विचार करा, म्हणजे कली जन्माला आला तो स्वतः एकटा आला नाही, सगळे त्याचे मित्र परिवार बांधव सगळ्यांना सांगतो
एकदाच ते सगळ्यांनी एक एक दिवसानंतर एक एक दिवसानंतर सगळ्यांनी ते त्यांनी जन्माला आले. हे सगळं जन्म जन्माच्या नंतर अजून एक सांगतात की धृतराष्ट्राचे मुलं सगळे काही दोषी नव्हते. दुर्योधनाचे भाऊ असून सुद्धा काही त्यांच्यातले, म्हणजे हे जे 100 होते हे सोडून दुसरे सुद्धा त्याचे पत्नी होते, त्यांच्यातून तिथून निरती म्हणून एक नाव नावाचा मुलगा होता त्या धृतराष्ट्राला. तो खूप ज्ञानी होता. तो निरती म्हणून निरृत म्हणून त्याचं नाव, तो युयुत्सु म्हणून नावाने जन्माला येतो इकडे. त्याच्यानंतर युयुत्सु हा एक वैश्य कन्या कन्येमधून धृतराष्ट्राच्या वीर्याने तो जन्माला आला असतो. तो विष्णू भक्त असतो. किती आश्चर्य ना. सगळे जे गँग म्हणजे त्यांचं जे सगळे जे मंडळी आहे हे सगळे विष्णूचे देशी आहेत. त्यातच एक युयुत्सु म्हणून तो श्रीभक्त विष्णू भक्ती आहे. किती आश्चर्य असतं. त्याचप्रमाणे दुर्योधनाला, दुर्योधनाचा भाऊ असून सुद्धा हरिभक्त होता तो. ह्या 100 मुलांच्या नंतर एक पुत्री जन्माला येते, तिचं नावच दुशीला. त्याच्यानंतर युधिष्ठिराच्या नंतर परत पांडुराजा कुंतीला म्हणतो, धर्माने बाहु धर्म फक्त धर्म असले तर चालणार नाही, बाहुबलाने सुद्धा ज्ञानाने सुद्धा रक्षण करणारा पाहिजे व्यक्ती. मग त्यासाठी तू काय कर, अजून एक देवतांना प्रार्थना कर. आता कोणाला करावं? यज्ञामध्ये श्रेष्ठ अश्वमेध यज्ञ, मनुष्यामध्ये श्रेष्ठ तेजस असणारा सूर्य, वर्णामध्ये श्रेष्ठ असणारा ब्राह्मण, देवतांमध्ये श्रेष्ठ असणारा, गुणामध्ये श्रेष्ठ असणारा, श्रेष्ठ पुरुषोत्तम असणारा, हरीचा भक्ती असणारा, भक्त असणारा वायूच आत्ता मुख्य. म्हणून वायुदेवांना नंतर तिथे प्रार्थना करतात. वायुदेवांच्या आशीर्वादाने भीमसेन अवतार होतो. अवतार झाला की भीमसेनाचा अवतार म्हणजे वायुदेव वायू येतात, त्यांना प्रार्थना करतात, वायू आशीर्वाद दिल्यावर भीमसेना म्हणजे पुत्र रूपाने तिथे येतात. जसं ते पुत्र रूपाने जन्म घेतात त्या टाईमेला त्याच समयी तिथे एक वाघ मोठा आवाज करून तिथे गर्जना करते. त्या गर्जनाने भितरून कुंतीच्या हातातून भीम खाली पडतो. खाली पडल्यावर शतशृंग म्हणून ह्या नावाचा एक तिथे पर्वत असतो, त्या पर्वतावर पडतो तो. त्या ते पर्वत पूर्ण संपूर्ण नाश होऊन जातो. शतशृंग पर्वत नाश होऊन जातो तेव्हा त्यांना बलभीम भीमसेन म्हणून त्यांना नामकरण देतात. भीमसेन जन्माला आले की तिथे त्या असले राक्षस गण सगळे भितरतात, घाबरतात. दुष्ट राजासुद्धा राजा असलेले ते सुद्धा भितरतात, भितरून रक्तवमन करून घेतात असं सांगितलेलं आहे. आज आत्तापर्यंत देवकी वसुदेव देवकींच्या त्यांचं वर्णन, तिथ्यानंतर काही राजांचं वर्णन, नंतर पांडुराजा, दुर्योधन, दुशीलापर्यंत दुष्यंत, दुशीलापर्यंत त्यांचे 100 मुलं, युयुत्सु म्हणून हरिभक्त, त्याच्यानंतर भीमसेनाचा जन्म आजच्या भागात संपलेला आहे. पुढच्या भागात आपण बलराम, कृष्ण आणि बाकीचे अक्रूर, अश्वत्थामा ह्यांचे जननाचे वृत्तांत बघू. श्रीकृष्णार्पणमस्तु. अनेन भावयत् पुण्यम् अवाप्नोतु गुरुर्मम.